मी संगीता भांडवले आजच्या गोडाभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम मी 10 ते 12 कैऱ्या या ठिकाणी धुवून घेतलेल्या आहेत. साल काढायचं किंवा सुरीच्या साह्यानं याच्या मी साली काढून घेत आहे. सालीसहित गोडंबा केला तरीसुद्धा तो छान होतो, परंतु मी या ठिकाणी साली काढूनच कैऱ्या वापरलेल्या आहेत. आणि या गावरान आंब्याच्या कैऱ्या असल्यामुळं या थोड्या आंबट आहेत. अगदी सुरीच्या साह्यानंसुद्धा खूप छान साल निघते. आणि तुम्ही जर हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. अगदी सोपी रेसिपी आहे, संपूर्ण साल काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी 10 ते 12 कैऱ्यांची साल या ठिकाणी काढून घेतलेली आहे. अगदी स्वच्छ झालेल्या आहेत ह्या कैऱ्या. आता मी किसणीच्या साह्याने या कैऱ्या किसून घेत आहे. जर तुम्ही असं फास्ट किसलं तर किस बारीक पडतो, आणि तो मोठा जो किसचा आहे होल, त्यानं जर हळूहळू कैरी किसली तर असा लांब किस पडतो. तर तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये हा किस असा किस करून घ्यायचा आहे. कैरी किसून घ्यायची आहे. ओलसर असल्यामुळं हातातून निसटते आणि लागण्याची शक्यता असते. अगदी काळजीपूर्वक कैरी आपण किसून घ्यायची आहे. हाताला लागण्याची शक्यता आहे, त्यामुळं थोडं सावधगिरी बाळगूनच या कैऱ्या आपण किसून घ्यायच्या आहेत. ती पूर्ण कोय बनली असल्यामुळं वेळ लागलेला आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं असा किस आपल्याला दिसेल. सर्व किस आपला किसून झालेला आहे. गावरान आंब्याच्या या कैऱ्या असल्यामुळं मी थोडंसं एक पाण्यामध्ये या धुवून घेत आहे. अगदी केशर आंबा किंवा रत्न आंबा असेल, किंवा तुम्हाला माहीत असेल की आंबा हा गोड आहे, तर तुम्ही ही प्रोसिजर नाही केली तरी चालते, धुवून नाही घेतला तरी चालतो. पण या ठिकाणी खूप प्रमाणात गुळ किंवा साखर लागेल, म्हणून मी या ठिकाणी धुवून घेतलेला आहे. अगदी पिळून काढायचा आहे चोथा, पाणी नाही राहिलं पाहिजे. जेवढी वाटी किस तेवढाच वाटी तुम्ही गुळ घ्या. या ठिकाणी माझा 4 वाट्या किस झालेला आहे. मी 4 वाट्या गुळ घेतला. 2 चमचे तूप घालायचे कढईमध्ये. तूप चांगलं वितळवून घ्यायचं आहे. मी साजूक तूप वापरलं आहे या ठिकाणी. तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण हा किसून घेतलेला गुळ या ठिकाणी घालायचा आहे. गुळ तुम्ही अगोदर नाही घातलं तरी चालतं. हा जो किस आहे तो तुम्ही या तुपामध्ये परतवून घ्यायचा आणि नंतर गुळ घातला तरी चालतो. पण मी या ठिकाणी गुळसुद्धा मेल्ट करून घेत आहे. यातील थोडासा गुळ मी काढून ठेवलेला आहे. मला थोडंसं प्रमाण याचं जास्त वाटलं. आवश्यकता असेल तर तुम्ही नंतर घातलं तरी चालेल. या ठिकाणी उष्णता लागल्यानंतर गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि या स्टेपला पाण्याचा बिलकुलही हात या ठिकाणी लावायचा नाही, किंवा गुळ वितळण्यासाठी थोडंसं पाणी काही जण घालतात ते घालायचं नाही, कारण त्यामुळे आपला हा मुरांबा वर्षभर टिकणार नाही. गुळ छान पद्धतीनं आपला आता वितळत आहे. सारखं हलवत रहा. नॉनस्टिक कढई असल्यामुळं चिटकत नाही, परंतु ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची जर कढई असेल तर या स्टेपला गुळ खाली लागण्याची शक्यता असते. शक्यतो गुळ आंबा करताना भांडं हे नॉनस्टिकच वापरा, गुळ खाली चिटकत नाही. खूप छान गुळ वितळलेला आहे. आता या वितळलेल्या गुळामध्ये मी आपण तयार केलेला हा जो कैरीचा किस आहे
तो या स्टेपला मी मिक्स करणार आहे। थोड़ा थोड़ा करून तुम्ही कैरीचा किस घालू शकता, या ठिकाणी आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, थोडंसं मीठ स्वाद येण्यासाठी। पण आमच्या घरात लहान मुले असल्यामुळं मी या ठिकाणी लाल तिखट घातलेलं नाही। यामध्ये तुम्ही वेलची पावडर्स पण घालू शकता, स्वादासाठी केशरही घालू शकता आवडीनुसार। अगदी या कैरीमध्ये असलेलं पाणी या ठिकाणी सुटलेलं आहे। गुळामध्ये कैरी शिजते येत आहे त्यासाठी तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवा आणि दर 1 ते 2 मिनिटासाठी झाकण काढून हे थोडंसं हलवत राहा आणि थंड झाल्यानंतर काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवा। अशा पद्धतीनं हा गुळांबा वर्षभर टिकतो। हा स्टोअर करून ठेवायलाही सोपा आहे, अगदी घरच्या घरी।